मनपा के नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे नियमबाह्य काम कर रहे हैं, ऐसा आरोप भाजपा के ज्येष्ठ नगर सेवक दयाशंकर तिवारी इन्होंने लगाया। नागपुर महानगर पालिका में अब सत्ता पक्षों और आयुक्त के बीच जंग छिड़ गई है। मुंबई में चल रहे अधिवेशन में सेना के चारों विधायक ने मनपा बर्खास्ती का प्रस्ताव रखा था। उनका कहना है कि मनपा की आर्थिक स्थिति खराब है। ऐसे में ही इस मुद्दे को लेकर आयुक्त तुकाराम मुंडे ने भी सभी विकास कामों पर रोक लगा दी। आयुक्त के इस निर्णय का सत्ता पक्ष की ओर से विरोध किया जा रहा है। सत्ता पक्ष नेता संदीप यादव ने बताया कि आयुक्त ने दुर्लभ समिति के 56 करोड़ के विकास कामों पर रोक लगा दी है, जिसे शहर के स्लम क्षेत्र में होने वाले विकास काम बंद हुए हैं। दुर्लभ क्षेत्रों के लिए होने वाले विकास काम आयुक्त नहीं रोक सकते, ऐसा भी यादव इन्होंने कहा। वर्ष 2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप जी पोहणे यांनी 56 कोटी रुपये दुर्बल घटक समितीसाठी आवंटित, दुर्बल समाज राहतो त्या ठिकाणच्या फाईल्स तयार केल्या होत्या। मग ते सिमेंटच्या रस्त्याचे असतील, गटर लाईनचे असतील, इलेक्ट्रिकचे पोलचे असतील, ह्या फाईल तयार केल्यावर यांना प्रोविजन दिल्यावरसुद्धा यांचे टेंडरसुद्धा निघाले आहे, पण वर्क ऑर्डर थांबवण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे। आणि हे ज्या गरीब वस्त्या आहेत त्या दुर्बल घटकामध्ये येतात, दलित वस्त्यांमध्ये येतात, झोपड्यापट्ट्यामध्ये येतात, असे जे अति आवश्यक जे काम लोक वाट पाहतात की कामं केव्हापासून सुरू होतील, आणि म्हणून हे कामं ताबडतोब कमिशनरनी मंजूर करायला पाहिजे, कामाला सुरुवात करायचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे। हे कामं थांबवता येत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही समाज कल्याणच्या महाराष्ट्र शासनाच्या पालिकेच्या योजना असतील ह्या गरीब लोकांसाठी, दुर्बल घटकांसाठी। भाजप के नगर सेवक दयाशंकर तिवारी इन्होंने आयुक्त पर आरोप लगाया है कि वे नियम बाह्य काम कर रहे हैं। तिवारी ने बताया कि सभा में ये पारित हुआ था कि जिस कामों का ऑर्डर निकला है उसे अनुमति दी जाए, मगर आयुक्त ने ऐसा नहीं किया। इस विषय को लेकर महापौर ने उन्हें पत्र भी लिखा था, मगर उस पत्र का अनुवाद उन्हें समझ नहीं आया और जवाब ये दिया कि जब तक मनपा का बजट नहीं आता तब तक कोई भी नए कामों को अनुमति नहीं दी जाएगी। महानगर पालिका के विकास काम जे है त्यांचे ज्या कामाचे कार्यादेश झालेले आहे असे काम थांबवले आहे। ते कार्यादेश झालेले काम कोणतीही बाब कोणताही उशीर न करता ताबडतोब ते कार्यादेशचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, परंतु तो निर्णय झाल्यानंतर आयुक्त महोदयाने ते काम सुरू नाही केले। नंतर माननीय महापौरजीने एक नोटशीट लावून ती नोटशीट आयुक्तांना पाठवली की महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा घेतलेला या निर्णयावर आपण काय कारवाई केलेली आहे ते सांगा आणि का केलेली नाही ते नमूद करा। माननीय आयुक्ताने त्याच्यात उत्तर दिला की नागपूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थितीची अहवाल आम्ही तयार करत आहो, आमचा बजेट तयार व्हायचा आहे, बजेट तयार झाल्यानंतर जी आर्थिक स्थिती राहील त्याप्रमाणे कार्यादेश देण्यात नवीन कार्यादेश देण्यात येईल, तोपर्यंत शक्य नाही। दूसरी बात, तिवारी ने बताया कि कोई भी अधिकारी एक बार चला जाता है तो वो फिर उसी पद पर दूसरी बार नियुक्त नहीं हो सकता। मनपा के वित्तीय विभाग से गए मोना ठाकुर को आयुक्त ने फिर नियुक्त किया है। सभा में ये मुद्दा आया तो प्रशासन ने कहा था कि ये नियम के विरोध में है। आज हमसे निवडून आले, मी त्यांचा अभिनंदन करतो। आमचे पिंटू झलके जी, विजय झलके जी आज स्टँडिंग कमिटी चेअरमन निवडून आले, माननीय जिल्हाधिकारी साहेब आले होते, इलेक्शन झाला, इलेक्शन आटोपल्यानंतर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या डिपार्टमेंटने एक नोटशीट माननीय आयुक्तांकडे पाठवली आणि ती नोटशीट अशी होती की पूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष कार्यकाल संपल्यानंतर नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहे यांना NIT ट्रस्टी म्हणून पाठवण्यासाठी ही नोटशीट अग्रसित NIT करावी। त्याच्यात माननीय आयुक्त महोदयाने एक शब्द लिहून दिला, त्याच्यात त्यांनी लिहिला की जोपर्यंत नोटिफिकेशन राज्य सरकार काढत नाही मी पाठवू शकत नाही। शुक्रवार को नए स्थायी समिति अध्यक्ष का चुनाव हुआ, जिसमें नगर सेवक पिंटू झलके को जीत हासिल हुई। चुनाव के नियम को देखते हुए सत्ता पक्ष ने आयुक्त को पत्र लिखा कि नए अध्यक्ष बने ऐसा पत्र आप NIT को भेजे, मगर दयाशंकर तिवारी ने बताया कि आयुक्त ने इस पत्र का जवाब दिया, राज्य सरकार जब तक नोटिफिकेशन नहीं करती तब तक पत्र नहीं भेजा जाएगा। आयुक्त जादू से नागपुर महानगर पालिके जॉइन झाले तो आयुक्त झाल्याबरोबर ते NIT ट्रस्टी झाले, कोणताही नोटिफिकेशन शासनाने काढलेला नाही आणि ते NIT बैठकीत ते जाऊन आले।
तो ज्या दिवशी आमचा चेअरमॅन झाला त्याच दिवशी तो एनआयटीचा ट्रस्टी झाला, त्यालाही कोणत्याही आदेशाची आवश्यकता नाही, नोटिफिकेशनची आवश्यकता नाही. जसं आयुक्त ट्रस्टी झाला तसंच आमचा चेअरमॅन होते, आणि आयुक्त स्वतः ट्रस्टी म्हणून जायला तयार आहे, पण आमच्या माणसाला नियुक्त प्रतिनिधीला पाठवायला ते घाबरत आहे, टाळाटाळ करत आहे, याच्याच अर्थ आहे की ते आम्हाला त्रास देत आहे, मेंटली टॉर्चर करत आहे. आयुक्त और सत्ता पक्ष की जंग का आगाज हुआ है, ये जंग कहां तक जाती है ये तो आने वाला समय ही बताएगा. राजकुमार मोहर के साथ अभिषेक फांसी की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपुर.